उपस्थिति बघून खूप आनंद झाला. वी मीट्स आफ्टर सो लॉन्ग टाइम आवर कलीग्स मिस्टर सोनोने एंड मिस्टर हिरे ऑल्सो. बऱ्याच दिवसातून कोविडच्या पिरियडमध्ये सगळ्यांची उपस्थिती नव्हती किंवा बॅच जवळजवळ संपलेली होती असं म्हणायला काही हरकत नाही. त्यानंतर आपण या ठिकाणी उपस्थित झालात. सर्वच लोकांची खूप त्या पिरियडमध्ये खूप प्रगती झाली. ज्या ज्या क्षेत्रातील सर्व असतील, कोणी डॉक्टर असतील, कोणी शेअर मार्केट असतील, कोणी त्यांचे प्रायव्हेट प्रोफेशनलमध्ये असतील, कोणी बिझनेसमॅन असतील, सरांचा कोर्सचा खूप परिपूर्ण फायदा झाला. आमच्या वेळेस जवळजवळ मला असं वाटतं खूप मोठी बॅच होती, जवळजवळ 20-25 लोकांची बॅच होती. त्यानंतर मला नाही आठवत की बॅच तेवढी मोठी बॅच असेल, परंतु ओव्हरऑल बघितल्यानंतर सर्वांनाच असा परिपूर्ण फायदा झालेला आहे त्या बॅचमध्ये. सर्व आपल्या प्रगतीपथावर लाभलेले, चांगल्या स्टेजला पोहोचले, प्रत्येकाने प्रगती केली. मला पण ॲक्च्युली सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही कोर्स हा जॉईन केला होता, कुणाला अशी डेअरिंग नव्हती की आपण बोलू शकू किंवा असं डायरेक्ट जर आता जर सांगितलं. आता मी खूप बिझी शेड्यूलमधून आलो, 1-5 मिनिटात असं जर कोणी स्टेजवर बोलायचं म्हटल्यावर तर जवळजवळ 3 तास तयारी करावं लागते किंवा स्टेजवर जायचं तर लगेच माणूस बाहेर निघून जातं. सरांनी एक जास्त आमचा सकाळी कॉल झाला, मी येणार होतो परंतु ओपीडीच्या काही बिझी शेड्यूलमुळे मी येऊ शकलो नाही, खूप उशीर झाला, जेवण बाकी होतं 3:30-4, पण सर म्हटले 4 वाजेपर्यंत का होईना तुम्ही या. म्हटलं ठीक आहे, 2 घास खाल्ले आलो, तेवढ्यात सरांचं भाषण चालू होतं. 1-5 मिनिटात लगेच सरांनी सांगितले तुम्ही बोला. परंतु माणसाची एक भीती निघून गेल्यानंतर आपल्याला कधीही कुठेही बोलायला लावलं तर आपल्याला काही त्याचं टेन्शन नसतं, आपण सहज इझिली बोलू शकतो. तर सरांच्या या कोर्सचा खूप फायदा झाला. तर त्या कोर्स सरांचं अगदी मनापासून मी आभार मानतो. थँक्यू, धन्यवाद. लहरो की याद आई, आसमा को छुआ तो तारों की याद आई, कांटों को छुआ तो फूलों की याद आई, और ऋतुरंग भवन को छुआ तो कंसे सर की याद आ गई. थैंक यू.